हाय फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ आहे सुंठवड्याचा। हे पहा, सुंठवड्याचं सामान आहे। हे खोबरं मी बारीक करून घेतलेलं आहे आणि ही आहे सुंठवड्याची मशीन, जी आपण याच्यामध्ये सुंठवडा तयार करणार आहोत। मी तर पहिल्यांदाच पाहिली, तुम्ही पाहिले असले तर नक्की सांगा। हा बघा, बारीक बारीक तुकडे करून असे टाकतात या मशीनमध्ये। हे पहा, बारीक असा सुंठवडा करून मिळतो आपल्याला। 25 रुपये किलो असा भाव आहे याचा। खारीक किंवा खोबरं, सुंठवड्यामध्ये कोणतंही सामान असू द्या, साखर, अक्रोड, तीळ, खसखस, कोणतंही सामान असू द्या, ते वजनाव दळून देतात आपल्याला। ही पहा, खारीक टाकायला लागलेत आता। अशी थोडी 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 टाकत गेलं की एकदम बारीक असं मिश्रण आपल्याला मिळते। थंडीमध्ये खाण्यासाठी खूप छान आहे सुंठवडा, त्यामुळं मी आता बनवत आहे। हे बघा, 15 मिनटामध्येच मला 2.5 किलो हे दळून मिळालं लगेच। हे पहा किती मस्त मिळाले, पाहू शकता तुम्ही। मिक्सरमध्ये आपल्याला किती मेहनत करावं लागते याला। एक तर मिक्सर खराब पण होतो सुंठवडा करताना, आणि दुसरी गोष्ट मेहनत खूप आहे। हे घरी आणून मी परातमध्ये टाकून व्यवस्थित असा एकजीव करून घेतले। हे पहा, ह्याचे तुम्ही लाडू बनवू शकता किंवा थोडंसं अर्धी वाटी घेऊन तुम्ही तुंप टाकून शेणी पण खाऊ शकता दररोजचं। ह्याच्यामध्ये काजू बदाम पण टाकणार आहे मी, पण ते माझ्यापाशी आत्ता नव्हते, त्यामुळे मी फक्त खारीक खोबरं असं बारीक करून घेतले। काजू बदाम आपण टाकू शकतो, मिक्सरमध्ये बारीक करूनही टाकू शकतो आपण त्याच्यामध्ये। हे पहा, मस्त असा सुंठवडा तयार झालेला आहे, मुलांसाठी खाण्यासाठी सगळ्यांसाठी चांगला आहे हा।